मुंबई के चेंबूर विधानसभा वार्ड क्रमांक 155 के नगर सेवक श्रीकांत शेट्टे के नेतृत्व में चेंबूर के लाल डोंगर में शिवसेना शाखा के पास पुराने शौचालयों को तोड़कर नए तरीके से बनाया गया। शौचालय को बनाने के लिए भारत पेट्रोलियम कंपनी सामने आई है। वार्ड क्रमांक 155 में कुल ऐसे 10 शौचालय हैं जिसको भारत पेट्रोलियम तोड़कर नया बनाकर देगी, जिसमें शौचालय की हालत जर्जर और खस्ता हो चुकी थी और शौचालय को बनाकर आज रिबिन काट के ओपनिंग की गई है। नगर सेवक श्रीकांत शेट्टे का कहना है कि भारत पेट्रोलियम की मदद से हमारे वार्ड में कुल 10 शौचालय बना रहे हैं और कुल 10 शौचालय की हालत जर्जर हो चुकी थी, जिसमें से आज एक शौचालय बनाकर जनता को समर्पित किया गया। मैं बधाई देना चाहता हूं यहां के सभी रहवासियों को कि जो ये हमारे टॉयलेट का कम्युनिटी टॉयलेट का पुनर्निर्माण हुआ है, उसको मैं भारत पेट्रोलियम की तरफ से हमारे CSR के अंतर्गत ये कार्य हमने किया है। ऐसे कई जगहों में हमने ये कार्य शुरू किया है, हमारा जिम्मा उठाया है हमने, और हमारी प्रयास यही रहती है कि जितना ज़्यादा हम स्वच्छ भारत के अंतर्गत ये काम करें उतना ही ज़्यादा भारत स्वच्छ और सुंदर बनेगा। साथ ही साथ मेरी एक ही दरख्वास्त है कि टॉयलेट बनाना ये आसान काम है, उसको मेंटेन करना सबसे बड़ा काम है, और जब तक उसमें यहाँ के रहवासी सहयोग नहीं देते तो आप कितना भी सुंदर चीज़ बना दीजिए, ताजमहल भी खड़ा कर देंगे, वो भी ख़राब हो जाता है। और BMC से ये दरख्वास्त है कि इसके जो देख रेख और जो मेंटेनेंस का काम है वो लगातार करते रहें, ताकि इसके जरिए जो हेल्थ और उसके रिलेटेड जो यहाँ पर कठिनाइयाँ होती है, जब गंदगी होती है तो उससे बीमारियाँ फैलती हैं, गंदगी के कारण कई बीमारियाँ जो बाद में पता लगता है कि इसके कारण हुआ है, वो सब दूर करने में बड़ा हाथ रहता है स्वच्छता। इसीलिए हमारे तरफ से, भारत पेट्रोलियम की तरफ से, आज बहुत ही आनंद का दिवस है कि यहाँ पर एक अच्छा कम्युनिटी टॉयलेट हमने पुनर्निर्माण किया है। इसी तरह के कई 10 टॉयलेट का जिम्मा लिया है शेट्टे साहब ने, इसमें काफ़ी हमारे पीछे लगे, BMC के पीछे लगे, और ये सब जो हो रहा है इनके इस पीछे बहुत श्रम है इनका, और इसका पूरा फायदा तब होगा जब इसका पूरा सदुपयोग होगा। सर्वप्रथम भारत पेट्रोलियमचं आपण आभार मानायला पाहिजे, शिवसेनेतर्फे मी त्यांचा आभार मानतो, कारण त्यांनी माझ्या ज्या प्रयत्न होते की आमच्या विभागामध्ये 49 टॉयलेट आहेत टोटल, त्या 49 टॉयलेटमध्ये एकदम जीर्ण झालेले जे टॉयलेट होते 11 टॉयलेट, त्या 11 टॉयलेटला त्यांनी मंजुरी देऊन पुनर्बांधण्यासाठी मंजुरी दिली, आणि ते काम आता त्याचं एक उदाहरण म्हणून एक आपण पहिले हे टॉयलेट कोरोचं चालू केलेलं आहे, आणि अजून 10 साईट्स आहेत, त्या 10 साईट्सचे सर्व फंड वगैरे त्यांनी मंजूर केलेलं आहे। काही थोड्याशा टेक्निकल अडचणमुळे ते थोडंसं लांबलेलं आहे, परंतु लवकरच त्या 10 ठिकाणी आता काम चालू होईल। महानगरपालिकेच्या ह्याच्यामध्ये धन्यवाद मानायला पाहिजे की ज्या ज्या त्यांनी अटी टाकल्या होत्या त्या त्या अटी हळूहळू दूर करून BPCLला सहकार्य केलं, आणि BPCLने सुद्धा सहकार्य करून हे जे आता जे दिसतं आहे आपल्याला एक टॉयलेटचं उदाहरण, आता जसं अय्यगर साहेबांनी सांगितलं की ह्याचं मेंटेनन्स, अय्यगर साहेब मी तुमच्या माहितीसाठी सांगतो, महानगरपालिकेचा एक नवीन कायदा निघालेला आहे, त्या कायद्याअंतर्गत जे टॉयलेट नवीन बनतील ते तिथल्या तिथल्या लोकांचं जबाबदारी आहे। आता त्या टॉयलेटमध्ये नळ लागणार, लाईट लागणार, त्या नळाचं बिल, लाईटचं बिल हे तिथल्या लोकांनी भरायचं आहे, आजूबाजूच्या लोकांनी, आणि तिथला सफाई कामगारसुद्धा त्यांनी ठेवायचा आहे, कारण जेवढं तुम्ही ते टॉयलेट मेंटेन कराल तेवढी त्याची लाईफ वाढते, कारण स्वच्छ राहिलं तरच त्याचं लाईफ वाढणार, कारण म्युन्सिपाल्टीच्या भरोशावर राहिलं तर म्युन्सिपाल्टीचा माणूस हा 2 दिवसांनी येईल, 3 दिवसांनी येईल, त्यापेक्षा तिथल्याच लोकांनी ते मेंटेनन्स केलं तर त्याची आयुष्य अजून वाढू शकतं, आणि स्वच्छ टॉयलेट हे लोकांसाठी उपलब्ध होणार, लोकांना गरज आहे त्याची, आणि BPCLने खूप मोठं काम केलेलं आहे की माझ्या मागणीला मंजुरी देऊन त्यांनी ते 11 टॉयलेटचे पुन्हा एकदा BPCLचा आभार मानतो, धन्यवाद करतो, जय हिंद जय महाराष्ट्र। आज एक चांगला योग आला, मी मला शेट्टे नगरसेवक यांनी फोन केला की भाऊ असं असं काम आहे, शौचालयाचं उद्घाटन आहे, आणि BPCLनी त्यासाठी खूप मदत केलेली आहे। मला बरं वाटलं की शेट्टे काही ना काहीतरी कुठल्या ना कुठल्या मिशाने या लाल डोंगरच्या भागात, त्यांच्या अगदी माहूलपर्यंतच्या भागात खूप मदत करतात, प्रदूषण टाळण्यासाठी प्रदूषणयुक्त असलेल्या विभागातील लोकांचं जीवन कसं सुखकर होणार याच्यासाठी त्यांचं लक्ष असतं। फक्त मी एकच विनंती BPCLला आणि शेट्टे साहेबांना करीन
की आत्ताच शेट्टींनी सांगितलं की त्या त्या सोसायटीनी वीज वगैरे स्वच्छता वगैरे सगळी करावी सांभाळावी। मग मी बीपीसीएलला एकच विनंती करेन, एकतर दत्तक वस्तीकडनं आपण काही कामं करून घ्यावीत अशी माझी विनंती शेट्टेजींना आहे। पण दुसरी विनंती बीपीसीएलला अशी आहे की इथे बांधलेले जे टॉयलेट समजा 11 बांधले 20 बांधले 50 बांधले या 50 टॉयलेट ज्या सोसायट्यांना दिलेले आहेत त्या सोसायट्यांना ज्यांचे स्वच्छ शौचालय असतील त्यांना बीपीसीएलनी पुरस्कार देण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे ते जास्त चांगलं होईल। म्हणजे सोसायट्या पण कामाला लागतील, आपला परिसर कसा स्वच्छ ठेवावा आणि त्या निमित्ताने स्वच्छतेचा प्रादुर्भाव आपल्या इकडे होईल असं मला वाटतं। या उपक्रमास शेट्टींना मी धन्यवाद देतोच, पण बीपीसीएलच्या सर्व अधिकाऱ्यांना धन्यवाद एवढ्यासाठी देतो की एक चांगलं काम, एक चांगला उपक्रम, अत्यावश्यक सेवा या दृष्टिकोनातनं त्यांनी पुढाकार घेऊन हे जे काम केलं आहे अत्यंत चांगलं काम केलं आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। खरंच हे स्वच्छ भारत अभियान ह्याच्या अंतर्गत आज बीपीसीएलच्या माध्यमातून आणि इथले कार्यक्षम नगरसेवक शेट्टेजी यांच्या प्रयत्नाने आणि त्यांची सर्व टीम जे आमचे शिवसेना ऑफिशियल्स आहेत ह्या सर्व टीमच्या माध्यमातून हे जे काही आज टॉयलेटचं काम झालं खरंच खूप उपयुक्त असं इथल्या रहिवाशांना झालेलं आहे। टॉयलेट आत्ताच साहेबांनी सांगितलं की टॉयलेट बांधणं हे फारच कठीण काम असतं आणि ते सोपं करून आपल्या नगरसेवकांनी आणि त्यांच्या टीमने केलेले लोकांमध्ये त्यासाठी खास कर महिला आमच्या फारच सुरक्षित स्वतःला अनुभवत आहेत। आणि मी या अंतर्गत जसं काही आता भाऊंनी सांगितलं की लोकांनी त्या स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी घ्यावी, मी खास करून इथल्या महिला वर्गांना सांगेल की आपणही स्वच्छ ठेवण्याचं काम करावं की ज्या अंतर्गत त्याचा उपयोग आपल्यालाच होणार आहे आणि खरंच हे खूप चांगल्या रीतीचं एक कार्य इथून घडलेलं आहे। या पर शिवसेना के सारे जो लोकप्रतिनिधी आहे उनके माध्यम से यहाँ पर टॉयलेट हो या और सारे जो काम है वो हो रहे, लेकिन अभी यहाँ पर जो नगर सेवक है श्रीकांत जी शेट्टी जी उन्होंने कहा कि इस प्रभाग में कुल मिलाकर 50 टॉयलेट है महानगर पालिका के और इस 50 टॉयलेट में पूरी तरह से लोक प्रतिनिधि या उनका जो फंड है वो नहीं पहुँच पा रहा है। तो उन्होंने यहाँ पर जो बीपीसीएल कंपनी है उनको अप्रोच किया, उन्होंने यहाँ से पॉजिटिव मैसेज दिया और उनके माध्यम से यहाँ पर ये टॉयलेट बन चुका है। मैं अभिनंदन करूँगा बीपीसीएल के कंपनी का और उनके माध्यम से आए उनके पदाधिकारी का और शेट्टी जी का भी अभिनंदन करूँगा क्योंकि पूरी तरह से लोगों तक पहुँचने का जो भी जरिया है वहाँ तक पहुँचकर काम करने का प्रयास यहाँ पर श्रीकांत जी शेट्टी कर रहे हैं तो उनको इसके लिए बधाई देना चाहता हूँ। धन्यवाद। या विभागातली गोष्ट बघायला गेलं तर आम्ही स्थानिक असल्यामुळे खूप वर्षापासून या बाथरूमची मला वाटतं जवळजवळ 25 वर्षापूर्वी या बाथरूमची बांधणी झाली होती आणि त्याच्यानंतर या बाथरूमकडे कोणीच लक्ष दिलं नव्हतं। काही दिवसांपूर्वी या बाथरूमची कंडिक्शन अशी होती की अगदी मोडकळीस आलेला होता आणि काही ठिकाणचा स्लॅब पडला होता, एकाच्या अंगावर स्लॅब पडून त्याला मारहाण झाली होती एका लहान मुलाला आणि त्याच्यानंतर या बाथरूमची अवस्था बघितल्यानंतर बीएमसीला जाऊन गेल्यानंतर काही गोष्टी माननीय जे आमचे नगरसेवक आहेत श्रीकांत शेट्टे साहेब त्यांच्या कानावर काही गोष्टी घातल्यानंतर मग आम्ही बीएमसीला धावपळ करून पहिले इमर्जन्सी ते बाथरूम तोडायला लावलं आणि तोडून झाल्यानंतर शेट्टे साहेबांनी त्यावेळेला त्यांचा स्वतःचा फंड एवढा नव्हतं की आपण त्यांच्या फंडातून ते बाथरूम बांधावं, पण शेट्टे साहेबांनी जे सांगितलं की बाबा नाही आपण या बाथरूमला दादा बांधायचंच आहे, नागटे साहेब आपल्याला हे बांधायचं आहे, मी काहीतरी करतो आणि त्यांनी जे बीपीसीएलच्या पाठोपाठ जे काही मेहनत केली आणि पाठलाग करून त्यांचं जे काम करून घेतलं त्याबद्दल मी शेट्टे साहेबांना खूप खूप धन्यवाद देईल। जय हिंद, जय महाराष्ट्र। अरे सम्राट श्रीकांत शेट्टे साहेब यांनी जे कामाचा जो सपाटा लावलेला आहे आणि काम कसं करावं आणि कसं केलं पाहिजे हे खरोखर त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे। आता त्यांनी सांगितलं की बीपीसीएलकडनं अप्रोच होऊन त्यांनी ते आज उदाहरण म्हणजे पूर्ण ते करून दाखवलं, सुरुवात केली आणि ते उदाहरण तुम्ही बघितलं स्वतःहून, तुम्ही सर्वांनी बघितलं, खास करून इथला महिला वर्ग फार अत्यंत खुश आहे। एखाद्या महिला कार्यकर्त्याने हे पण सांगितलं की हे जे आरसीसीचे जे काम आहे खाली ज्याचं फाउंडेशन ज्याला म्हणतात की ते एवढं आहे की बोलते 100 वर्ष त्याला हात लावू शकतं एवढं ते चांगलं मजबूत बनवलेलं, म्हणजे खरोखर त्यात धन्यवाद द्यायला लागेल की त्या बीपीसीएलच्या कंपनीला आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना आणि खूप सुंदर शौचालय बनवलेत, अजूनही त्याचं काम थोडंसं मला 10% 5% राहिलेलं आहेत ते अजून त्यांना फिनिशिंग चांगल्या पद्धतीने करतील आणि इथल्या रहिवाशांनी
चांगला त्याचा उपभोग घ्यावा, स्वच्छता राखावी, स्वच्छता ठेवावी। आपण स्वच्छ राहिलं तर जग स्वच्छ राहू शकतं, सुरुवात आपल्याकडून असते। मी अशी सर्व नागरिकांना विनंती देते करतो, कार्यकर्त्यांना विनंती करतो आणि पुन्हा श्रीकांत शेट्टे साहेबांना आणि बीपीसीएलला आणि सर्व इतर लोकांना मी धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी प्रथम मी आमचे विभाग 155 वार्ड क्रमांकचे नगरसेवक श्रीकांत शेट्टे साहेब यांचं मी अभिनंदन करते आणि त्यांचे मी या विभागातल्या रहिवाशांच्या तर्फे खूप खूप अभिनंदन करते की 30 वर्षापासून जे इथे काम चालू झालेलं नव्हतं आणि दुर्दशा झाली होती त्या शौचालयाची, ती आज शेट्टे साहेबांनी आम्हाला व्यवस्था करून ती करून दाखवली। आमचा शिवसेनेचा एक नारा आहे करून दाखवायचा, तो शेट्टे साहेबांनी त्याची पूर्णता केलेली आहे आणि तो करून दाखवलेला आहे। त्यांच्या मी इथल्या रहिवाशांच्या तर्फे खूप खूप धन्यवाद देते आणि आभारी आहे, एवढंच मी सांगेन। आणि असंच ह्यापुढे त्यांनी विभागातल्या रहिवाशांच्या स्वच्छतेबद्दल जागृत राहण्याची मी विनंती करते आणि जे दत्तकवस्ती दिलेले आहेत त्यांना स्वच्छतेबद्दल जरा अजून थोडंफार स्ट्रिक्ट राहण्याची मी विनंती करते, बस एवढंच सांगते। आणि पुन्हा एकदा शेट्टे साहेबांचे खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।